पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. संजू झालं का? उघडू का डोळे? झालं टिकली. झालं शांत बसा संजू कुहू. इथे बस शांतपणे बसा. इथे अरे काय झालं? कसला वेळ आहे पण तुझा? कसली भेट? अरे कुहू काय चाललंय का तुझं? कसली भेट? आजोबा ही भेट हरली. मामीच पार्लर सुरू होतोय ना, मग आम्ही खूप सारे कार बनवले ते स्कूल बस मध्ये आणि स्कूल मध्ये वाटणार, आणि मग आमच्या फ्रेंड्सच्या मम्मी पार्लर मध्ये येणार. अरे पण भेट कशाची? जो सगळ्यात जास्त कार्ड्स बनवेल तो जिंकेल आणि तो दुसऱ्याचा मेकअप करेल, अशी बेट लावलेली आम्ही. माझे कार्ड जास्त झाले कारण मी याला हेल्प केली, आणि हेल्प केल्यानंतर पण हा म्हणत होता मी जिंकलो मी जिंकलो. मामा ही चीटिंग आहे ना. मी तुला सांगितलंच नव्हतं की माझे कार्ड कट करून दे, कारण हा सगळे तिरपे तिरपे कट करत होता आणि ह्याला स्ट्रेट कट करता पण येत नाही. पण मला पेंटिंग छान करायला येत ना. पुरे शांत बसा आता. आणि कू जरा फ्रेश होतो, चेहरा स्वच्छ कर तुझा. काय उच्चात म्हणलं या पुरानी? आता तू चेहरा धुवून काढायला ना एक तास लागेल. आजी एक तास नाही एक मिनिट. माझ्या मम्मीची एक क्रीम आहे ती मम्मी रोज रात्री झोपताना लावते आणि मग कापसाने पुसून घेते, मग तिचा सगळा मेकअप निघतो. तू आता आपला चेहरा स्वच्छ कर. आबा पण तुम्ही याला रागवा. नक्की रागवणार नक्की, कळलं? आता तुम्ही पळा अभ्यासाला लागा. अरे अभ्यासाच्या वेळेवर तुम्ही असली कामं करता आईला कळलं तर आई काय म्हणेल? संजू सगळं सामान नीट आवरून ठेव आणि परत कुहूला त्रास द्यायचा नाही, कळलं? चला चला पळा 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 पटकन. चला एका गोष्टीचा आनंद वाटतो. वा अश्विनीच्या व्यवसायामध्ये कोणीतरी प्रमोशन करायला मदत करत आहे. वाव फायनली रेट लिस्ट तयार झाली. अरे याला ना मस्त पैकी फ्रेम करून घेऊया आपण. आय एम सो एक्साइटेड. हो ग, आणि मार्केटिंगचा इतका फायदा होतोय माहितीये का? मला तर असं वाटतंय ना की इतकं शिल्पी तू इथे? अगं हो, मी सोसायटीच्या ग्रुप वरती तुझा तो व्हिडिओ बघितला. अमेझिंग हा, खूप कमाल. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही प्रमोट करताय ना, खूप छान वाटतंय मला ते बघून. म्हटलं रिअल लोकेशन वरती येऊन बघावं ऍक्च्युली काय कंडिशन आहे ते. पण छान, खूप भारी. आणि म्हटलं जरा बघावं माझी काही हेल्प वगैरे हवी असेल तर. नाही नकोय. म्हणजे झालंय आमचं सगळं झालंय. हो आय कॅन सी दॅट. खूप व्यवस्थित झालंय सगळं. का तुझ्या पोटात दुखतंय का? माझ्या पोटात काय यार प्राजक्ता ताई, अजिबात नाही ग असं काही. इनफॅक्ट मला खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय वहिनी मला तुझ्यासाठी. काय झालं? तुमचा विश्वास नाही बसत आहे ना? नाही म्हणजे मला हीच रिॲक्शन खरं तर अपेक्षित होती.
आणि म्हणूनच मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, घे. अगं असं बॉम्ब बघितल्यासारखं काय बघतीयस, साधं गिफ्ट आहे, घे ना. नॅपकिन होल्डर आहे, म्हणजे खूप सारे कंपार्टमेंट आहेत त्याला. तुझं आत्ताचं जे इंटिरियर झालंय ना पार्लरचं, त्याला अगदी सूट होईल असं आहे बघ. आणि खूप युजफुल पण आहे, वापरून बघ, आवडेल तुला. थँक्यू यासाठी. ओके, हे घे, ठेवायचं. घे. बाय द वे वहिनी, तुझ्या या पार्लर प्रकरणात ना मला खूप त्रास होतोय बर का. अगं म्हणजे हे गिफ्ट वगैरे चूज करणं किती कष्ट पडतात या सगळ्यासाठी. मजा करतीये ग, पण ऑनेस्टली सांगू, मला ना मला खूप छान वाटतंय तू हे सगळं करतीयेस. वेगळी वाट निवडलीयेस तू, आणि त्या सगळ्यात काहीतरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू बघतीयेस. खूप अभिमान वाटतोय मला तुझा, आणि तुझ्यासाठी खूप आनंद पण होतोय. तुला खरंच काही मदत लागली तर नक्की सांग. निघते मग मी आता. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो येते मी आता. बाय गर्ल्स. राजू मावशी, मला वाटतं ना हिला चेकअपची गरज आहे. ऐक ना, मी तिचं चेकअप न करता सांगू शकते. ती फुल पागल आहे, पागल. अशू, शिल्पी अजिबात नॉर्मल नाही आहे. तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. सगळं तुझ्यामुळे झालंय अश्विनी वाघमारे, आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला. शिल्पी इथे आली आणि इतकं चांगलं वागली म्हणजे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. काय बोललीस तू, परत बोल. अशू, तुला कळालं शिल्पी गोड बोलतीये म्हणजे नक्की काहीतरी करणार आहे? तुला खरंच कळालं? राजू मावशी, आपल्याला ना सोसायटीमध्ये पेढे वाटायला पाहिजेत, पेढे. कारण आई आज आत्याच्या बाबतीत पहिल्यांदा करेक्ट विचार करते. हो, सुधारतीये माझी मैत्रीण, सुधारतीये. तुम्ही दोघी पण ना. नऊ हजार पाचशे 27 रुपये एकूण खर्च झालाय शिल्पी. हा, यामध्ये किराण्याचं बिल नाही आहे, कारण आपण किराण्याची यादी देत नाही ना, आपल्याला हवं तसं मागवून घेतो. अश्विनीकडे त्याचा हिशेब आहे. शिल्पी, मी सगळा हिशोब लिहून ठेवलाय, तुला उद्या सकाळी देते. हा अग नाही वहिनी, इट्स ओके. तू नंतर हिशोब दे, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं असं आहे की तू ना आता पार्लरवर जास्त कॉन्सन्ट्रेट कर, या बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील आरामात. जरा असं ते लिहिलाय लावून दे, डोकं ठिकाणावर दिसत नाही तिचं. काय हो बाबा. हा बरं, तुझ्या पार्लरच्या कामाचं कुठपर्यंत आलं? हो, मला वाटतं आता काम सुरू करायला हरकत पण नाहीये, नाही का? हा मग करायचंच. नाही आजोबा, बोर्ड बनवायचं आहे ना. हो, पण तोवर काम सुरू करायला हरकत काय. नाही, छान इनॉग्रेशन करू आपण. ते तर करूच आपण, पण काम का थांबवायचं? बरोबर आहे. अग सोसायटीतल्या सगळ्या बायका एकदम आतुर आहेत केव्हा अश्विनीचं पार्लर सुरू होत आहे म्हणून. करूया सुरू. ही तर चांगलीच गोष्ट आहे. अरे हो, मला अश्विनीला काही सांगायचं आहे आणि ते देखील तुमच्या समोर. या घरात रोज कोण ना कोण एक नवीन फतवा काढत असतो. बोला. अश्विनी, तू तुझा नवीन व्यवसाय सुरू करतेस, आमचा आशीर्वाद आहेस तुझ्या पाठीशी, पण मला असं वाटतंय की तू तुझा नवीन व्यवसाय सुरू करत असताना आई वडिलांचा देखील आशीर्वाद घ्यायला हवास. माई आणि आप्पा,
खरं तर श्रेयसने ऑफिस सुरू केलं ना तेव्हा त्यांना बोलवण्याची इच्छा होती माझी, पण कसं ते ऑफिस श्रेयसचं होतं, तो निर्णय त्याचा होता. पण आता हे ब्युटी पार्लर तुझं आहे आणि मी अधिकाऱ्यांना तुला सांगू शकतो, त्यामुळे तू त्यांना आमंत्रण द्यायचं. आणि हो, ज्या लोकांना याचा प्रॉब्लेम असेल ते नाही आले तरी चालेल. आई फोन लावू मामाला? नको, आमंत्रण द्यायचं आहे पण फोनवरून नाही, तू घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यायला हवं. बाबा मी अश्विनी, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय, कळलं? आणि यामध्ये कुणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर तू मला सांग. बाबा मी तुमचा शब्द टाळणार नाही, पण ज्यांनी मला माई अप्पांकडे जाण्यासाठी थांबवलं होतं त्यांनीच मला तिथे घेऊन गेलं पाहिजे, तरच मी जाईन. मी कुठेही जाणार नाही. श्रेयस? बाबा मी जाणार नाही सांगितलं ना, बस. जाऊ दे ना बाबा, हे असं होणार हे मला माहीतच होत. माझ्या दोन्ही मुलांनी बालिशपणा करत राहावं हे मला अजिबात पसंत नाही. शिल्पी आपलं स्वतःचं घर सोडून इथे येऊन बसली आहे, त्यामुळे तू तुझ्या सासू सासऱ्यांसोबत संबंध तोडलेत, आणि म्हणून अश्विनीला देखील तिथे जाता येत नाही. तुम्हाला तुमची अक्कल यायची आतापर्यंत मी वाट बघत होतो. सण असो सव असो काही फरकच पडत नाही, तुमचा मूर्खपणा बंदच होत नाही. आता बस झालं, शिल्पीने तिच्या घरी जायचं की नाही जायचं यात मी पडणार नाही, पण अश्विनीला तिच्या माहेरी जाताना कोणीही अडवणार नाही. आणि श्रेयस, अश्विनीची जर इच्छा असेल की तू तिच्या सोबत जावस तर तू जायला हवं. बाबा मी माझ्या बहिणीला वचन दिलंय की जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. नाही दादा, तू गेलास तरी चालेल. मला असं वाटतं की बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. वहिनीचं नवीन पार्लर चालू होतंय, तिला वाटणारच ना तिचे आई वडील तिथे असावेत. तिच्यासाठी ही तिच्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. सो ठीक आहे, तू गेलास तर काही प्रॉब्लेम नाही मला. झालं तर मग विषय संपला. माझे निर्णय मी स्वतः घेतो आणि कोणी सांगितल्यानी ते मी बदलत नसतो. मी तिथे जाणार नाही आणि ज्याला जायचंय त्यांनी स्वतः जाऊ. जातेस ना माई अप्पांकडे? अजून काही ठरवलं नाहीये बाळा मी. आई प्लीज, हा हे बघ, तू बाबांची वाट नको बघूस, ते त्यांच्या इगोमुळे नाही येणार. मयू आपण जाऊया सर. अश्विनी ब्युटी पार्लर हेच ना? हो हेच आहे. पण बाहेर बोर्ड वेगळा दिसतोय. तो बोर्ड माझ्या मिस्टरांचा आहे, त्यांचा रियालिटीचा बिझनेस होता ना. अजून अश्विनी ब्युटी पार्लरचा बोर्ड लावला नाहीये, तो तयार झाला की आम्ही लावू. मला ब्लिचिंग करून घ्यायचंय, कराल ना? नाही हो, अजून आमच्या पार्लरचं ना उद्घाटन. हो हो मिळेल, करून मिळेल, तुम्ही बसा ना. ऍक्च्युली ना माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत माझ्या बरोबर, त्या पोहोचतच असतील. तुमचा व्हिडिओ बघितला मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर. पहिल्या काही बायकांना तुम्ही स्पेशल ऑफर देणार आहात म्हणे. हो देणार आहोत आम्ही ऑफर. हे अश्विनी ब्युटी पार्लर ना? हो हेच आहे. मला हेअर कट करायचं आहे, तुम्ही इथे बसून घ्या. अश्विनी ब्युटी पार्लर हेच आहे ना? हो, आम्हाला फेशियल आणि पेडिक्युअर करायचं होतं. यांची अपॉइंटमेंट आहे, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. ओके चालेल, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या. तुम्ही इथे बसा. अशू,
अशू, उद्घाटनाच्या आधीच इतकी गर्दी? अगं पण एवढी सगळी गर्दी मी कशी मॅनेज करणार आता? तू टेन्शन घेऊ नकोस, तू आहे ना पटापटा कामाला लाग. हा आई तू स्टार्ट कर. तुम्ही या ना. हा या ना. कोणाची जागा ही? माझी आहे. आपलं नाव? अश्विनी श्रेयस वाघमारे. मला लायसन दाखवता? लायसन माझ्याकडे. तुम्ही इथं ब्युटी पार्लर सुरू करताय ना? हो. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? नाही, बाहेर बोर्ड तर श्रेयस रियालिटीच आहे म्हणून विचारलं. हो, श्रेयस वाघमारेंचीच बायको आहे ही, पण आता आम्ही इथे पार्लर सुरू करतोय. तुम्ही मध्ये बोलू नका. तर त्यासाठी लायसन लागतं, ते आहे तुमच्याकडे? बहिणी दाखव त्यांना लायसन्स पटकन, उगाच आपला वेळ जाईल नाहीतर. नाही, माझ्याकडे लायसन नाहीये. म्हणजे तिच्याकडे आत्ता नाहीये, ती विसरली असेल घरी मे बी. हो ना बहिणी? नाही सर, घरी लायसन नाहीये. अगं असं काय करतेस बहिणी? अगं कुठलाही असा व्यवसाय चालू करायचा असेल तर लायसन्स हे लागतंच. आता दादाचं ऑफिस जेव्हा इनॉग्रेशन झालं तेव्हा सुद्धा त्याच्याकडे लायसन्स होतं आणि ते असावंच लागतं. ठीक आहे साहेब, आम्ही अप्लाय करतो आणि झालं की मग तुम्हाला कळवतो, पण तोपर्यंत आम्ही आमचं काम तर करू शकतो ना पार्लरचं? नाही, लायसन नसेल तर तुम्ही पार्लर उघडू शकत नाही. कोणताही व्यवसाय करायला आधी लायसन लागतं. सॉरी सर, तसं काय ना, आमच्या पार्लरचं अजून उद्घाटनच झालं नाहीये, करणारच होतो. तरी सुद्धा एवढी गर्दी आहे तुमच्या पार्लर मध्ये? नाही नाही, या बायकांना आम्ही फक्त सांगितलं होतं म्हणजे. हो, आणि आता ह्या लोकांना परत कसं पाठवायचं? बरं दिसणार नाही ते. पाठवावं लागणार, नाहीतर आम्हाला टाळं लावावं लागेल कायमचं. सॉरी सर, चुकलं माझं. मी अगोदर पार्लरचं लायसन काढेन आणि नंतरच पार्लर सुरू करेन. वॉर्निंग समजा, लायसन नसताना जर व्यवसाय केला तर जेलमध्ये जावं लागेल. चला चला, पार्लर अजून सुरू झालेलं नाही, गर्दी करू नका, सुरू झाल्यावर या. मॅडम लॉक लावा लवकर. हे 2 मिनिटात आवरते आणि आम्ही लगेच निघतो सर. ठीक आहे. ओ माय गॉड, कसे येतात ना लोक चौकशी करत, लायसन्स आहे का नाही अँड ऑल. शी, खूप आनंद होतोय वहिनी मला तुझ्यासाठी. तुमचा विश्वास नाही बसत आहे ना? नाही म्हणजे मला हीच रिॲक्शन खरं तर अपेक्षित होती आणि म्हणूनच मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, घे. तू इथे काय करतेस? माझ्या मैत्रिणीला पेडिक्युअर करायचं होतं, तिच्यासोबत आले होते मी. हो, मग कुठे आहे ती? ते ती ना फार घाबरटे, पोलीस आलेत म्हटल्यावरती बाहेरच्या बाहेर पळूनच गेली बहुतेक. हो का? हो. हे बघ शिल्पी, तुझं आहे ना आम्हाला ना जरा घरगुती बोलायचंय. स्टे अवे, स्टे अवे. वहिनी अगं काय तू असं काय करतेस?
तुला माहिती नाही का कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर त्याआधी आपल्याकडे त्याचं लायसन्स असावं लागतं. थँक गॉड मी आज इथे होते म्हणून सगळी सिच्युएशन सांभाळली मी. मी नसते तर काय झालं असतं. तुझ्या पार्लरला आज खरोखर टाळा लागला असता. थँकफुली मी होते सिरियसली.